नमस्कार, मी शनाया, जनप्रवास लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत. सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केलेली आहे 15 जून पासून, म्हणजे कालपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र या ऑनलाईन पद्धतीमध्ये, या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये नेमक्या समस्या काय आहेत, पालकांना असतील, शिक्षकांना काय आहेत समस्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत स्वाती देशमुख आहेत, त्या पालक आहेत. डॉक्टर कल्याणी गराडे, ज्या बाल्यम स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. पालक संपदा देशमुख माझ्यासोबत आहेत. मी सुरुवातीला प्रिन्सिपल डॉक्टर कल्याणी गराडे यांच्याकडे जाते. मॅडम, काय तुम्हाला अडचणी येतात? अडचणी सगळ्यात मोठा भाग म्हणजे इंटरॅक्शन होत नाहीये. मुलांना आम्ही जे सांगतोय ते वन वे पद्धतीने जाते. मुलांना ते समजतंय की नाही समजतंय याची रिॲक्शन आमच्यापर्यंत येत नाहीये. तरी आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं मुलांकडून किंवा पॅरेंट्सकडून रिप्लाय मागतोय, पण तरीही समोरासमोर जे टीचर्स आणि मुलांचं इंटरॅक्शन होतं क्लासरूम मध्ये, तर ते कुठेतरी मिसिंग आहे. आणि त्यामुळे एखाद्या मुलाला समजलं नाही तर आपण जी पद्धत बदलतो की आता याला हे समजते म्हणून एक्सप्लेनेशनची पद्धत टीचरची बदलून सांगते, तर ते काही करता येत नाहीये. वन वे पद्धतीने जसं आम्हाला योग्य वाटते त्या पद्धतीने टीचर्स चाललेल्या आहेत. फक्त मुलांचा जो रिप्लाय आहे त्यांना समजलं की नाही समजलं ही गोष्ट आमच्यापर्यंत येत नाहीये ते समोर नसल्यामुळे. बरं, विद्यार्थ्यांच्या काही समस्या ज्या असतात तर त्या तुमच्यापर्यंत येत नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणजे आता जे क्लासरूम मध्ये असतं की एक्सप्लेनेशन देताना आपल्याला मुलाच्या चेहऱ्याला बघून समजतं की या मुलाला समजलंय का नाही समजलंय, आणि मग टीचर ऍटोमॅटिकली की एक्सप्लेनेशनची पद्धत थोडीशी बदलून त्याला सांगते, त्याच्या पद्धतीने थोडस घेऊन त्याला सांगते, त्याच्या कलानी सांगते. तर तो जो काही पार्ट होतो इंटरॅक्शनचा तर तो मिसिंग आहे या सगळ्या ऑनलाईन मध्ये. बाकी टीचर्स आणि सर त्यांच्या पद्धतीने जे बेस्ट आहेत ते करतातच आहेत. म्हणजे जे आम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने एक्सप्लेनेशन रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ऑनलाईन सेशन मध्ये चालूच आहे. फक्त मुलांकडून इंटरॅक्शन येतं ते थोडस कमी वाटतं याच्यामध्ये. त्यामध्ये आमची स्कूल जी आहे ती थोडी ग्रामीण भागात आहे, त्यामुळे आम्हाला ऑनलाईन सेशन्स पेक्षा ऑफलाईन सेशन जास्त करावे लागतात. कारण वायफाय म्हणा किंवा इंटरनेटची सुविधा म्हणा, शहरातल्या भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये खूप प्रॉब्लेम येतो आम्हाला. कारण लोकांच्या फोनलाच रेंज नसती, इंटरनेट म्हणजे खूप लांबची गोष्ट झाली, लोकांच्या फोनला बोलण्यासाठी सुद्धा रेंज नसती त्या भागात. बरोबर. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, मग कशा पद्धतीने तुम्ही ते सगळं मॅनेज करताय? रेंज नसते. आम्ही आता मॅक्झिमम पार्ट जो आहे तो रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ठेवतोय, आणि ऑफलाईन जे व्हिडिओज आहेत तर ते आम्ही मोस्टली युज करतोय. ज्याच्यामध्ये लोकांनी गावाबाहेर जाऊन समजा डाऊनलोड केला व्हिडिओ, तर गावात गेल्यानंतर घरात जाऊन ते मुलाला तो व्हिडिओ दाखवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने सध्या चालू आहे. घरात जरी रेंज नसेल तर ऍटलिस्ट पॅरेंट कुठे कामाला जात आहेत किंवा गावाच्या बाहेर गेल्यावर रेंज येते, तर तिथे जाऊन डाउनलोड झालेली गोष्ट ते घरी येऊन मुलांना दाखवू शकतात. अशा पद्धतीने फॉर्म मध्ये आणि ऑफलाईन फॉर्म मध्ये आम्ही मॅक्झिमम पार्ट ठेवलाय. तसा विद्यार्थ्यांचा तुम्हाला रिस्पॉन्स आहे? हो, विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे जरी ऑनलाईन सेशनला आम्ही एका वेळी सगळेजण कनेक्ट होऊ शकत नसलो रेंजमुळे, तरीही पॅरेंट्स आम्हाला मुलांचे व्हिडिओ करतायत की मुलं कशी वर्कशीट करतायत किंवा मुलं कसं रायटिंग करतायत, तर त्याचे व्हिडिओ आणि फोटो पॅरेंट्स आम्हाला अपलोड करून पाठवतात. बरं, आता मी पालक स्वाती देशमुख यांच्याकडे जाते. मॅडम, काय समस्या येतात तुम्हाला पालक म्हणून? मॅडमने सांगितलं तसं मुलं एका जर टीचर समोर आहेत पण फिजिकली त्या तिथे अवेलेबल नसल्यामुळे मुलं तेवढं कॉन्सन्ट्रेट करत नाहीयेत. ठीक आहे, त्यांना टीचर दिसतायत समोर, आता ह्या विद्यावॅली मध्ये आहेत आणि यांचं ऑनलाईन सेशन चालू आहेत, पण तो जो एक फिजिकल टच असावा लागतो तो थोडा मिसिंग आहे. आणि माझ्या दोन्ही मुली तशा खूप छोट्या असल्यामुळे एवढ्या वेळ बसणं शक्य होत नाही. तर अगदी थोड्या वेळ त्या बसतात, थोड्या वेळ अटेंड करतात, मग कुठे इकडे लक्ष कुठे तिकडे लक्ष असं होतं. म्हणजे जो वर्गातला फोकस असतो तो मिसिंग आहे इथे कुठेतरी. बरं, तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे शिक्षण पद्धतीवर काय परिणाम होईल, शिक्षणावर काय परिणाम होईल असं वाटतं? आता सुरुवातीला मुलं थोडंफार एन्जॉय करतायत, पण अजून काही दिवस गेल्यानंतर जर हे असंच एक्सटेंड जर झालं तर मात्र कुठेतरी याच्यासाठी काहीतरी एक ठोस पावलं घ्यावी, उचलावीच लागतील. कारण हे आशाने अजून तरी होणार नाही. ठीक आहे, सातवी आठवी नववी दहावीची मुलं समजू शकतात, पण जी प्री प्रायमरीची मुलं आहेत त्यांना त्यांच्या फिजिकली मॅडम तिथे प्रेझेंट असाव्या लागतात, किंवा तो खेळणं, त्यात थोड्या थोड्या गोष्टी, थोडा अभ्यास, थोडं खेळणं, थोडं ड्रॉइंग, डान्सिंग, हे सगळं मिस करतायत. एका जागेवर चेअर वरती लॅपटॉप वर बसून ते त्यांचं शिक्षण एन्जॉय नाही करू शकणार. बरं, तुम्हाला हे आव्हान वाटतं का, हे सगळं करणं म्हणजे आव्हान वाटतं का एक पालक या दृष्टिकोनातून पाहणं? माझ्या मुली छोट्या असल्यामुळे मला ते थोडस अवघड वाटतंय कम्पेअर टू मोठ्या मुलांच्या पेक्षा. बरं, आता माझ्यासोबत संपदा देशमुख आहेत. तुम्हाला काय अडचणी येतात?
अडचणी असंच नाहीयेत. माझा एक मुलगा लहान आहे, तो कंटाळतो ऍक्च्युली. इतका वेळ समोर बसायला किंवा ते सगळं ऐकून घ्यायला त्याला कंटाळा येतो, कारण टीचर जेव्हा इतर मुलांशी बोलत असतात तेव्हा त्याला असं वाटतं की मी आता काय करू, मग त्याला काय करण्यासारखंच नाही असं त्याला होतं. पण ही काळाची गरज आहे, त्यामुळे हे ऍक्सेप्ट केलं. बरं, मी डॉक्टर कल्याणी गराडे यांच्याकडे जाते. मॅडम, ज्या गोष्टी असतात की विविध कृती करून दाखवणं असेल, फिटनेसच्या दृष्टिकोनातून असतील, खेळ असतील, ह्या सगळ्या गोष्टी आता मिस आहेत. पण एक वेगळी काही कन्सेप्ट आहे का की ती विद्यार्थ्यांपर्यंत गेली पाहिजे? विविध खेळ असतील, आपण ते खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शिकवतो बऱ्याच गोष्टी. आमच्या स्कूलचं बेसिकली मेन टॅगलाईनच ती आहे की आमचं फन वे लर्निंग आहे. त्यामुळे आमचं जे लेसन प्लॅनिंग असतं, त्या प्रत्येक लेसनला आम्ही गेम्स प्लॅन केलेले असतात. आता हे जे गेम आम्ही स्कूलमध्ये घेतो तेव्हा मुलं एकत्र येऊन ते खेळतात. आता आम्ही जेव्हा मुलांना घरी सांगतोय तेव्हा आम्हाला ते पॅरेंट्स सांगावं लागतंय की तुम्ही असं मुलांकडून करून घ्या. म्हणजे जे आम्ही इथे 5 मुलांच्यात करून घ्यायचो, 10 मुलांच्यात करून घ्यायचो, तर ते आम्हाला आता करून घेता येत नाहीये. पण त्याच्यावरही आम्ही आता काम करतोय की सिंगल मुलगा त्याच्यावरती तोच गेम, पण तो सिंगल मुलाच्या फॉर्म मध्ये कसा फॉर्म करता येईल आणि मग त्याला ते कसं एन्जॉय करता येईल, तर या लाईनवरती आम्ही आता काम करतोच आहे. आणि तसे व्हिडिओज आम्ही सेंड करतोय पालकांना. फक्त त्याच्यामध्ये थोडासा पालकांचा असिस्टन्स लागतोय आम्हाला, कारण एकटा मुलगा फक्त ते बघून नाही करू शकत. कारण प्री प्रायमरीची मुलं आहेत, ती खूप लहान असतात, त्यांना थोडासा असिस्टन्स पालकांना द्यावाच लागणार. बरं, मी स्वाती देशमुख यांच्याकडे जाते. जी शाळेत जी शिस्त पाळली जाते, तर ती शिस्त पाळली जाते का आता घरात? फारच कमी प्रमाणात. तसंही आता शाळेने कंपल्सरी आम्हाला युनिफॉर्म वगैरे घालून बसायला सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, अगदी काहीच नव्हतं सुट्टीमध्ये, त्या मानाने आता सुरुवात झालेली आहे. थोडं त्यांच्या हेही लक्षात आलेलं आहे की आपल्याला युनिफॉर्म घालून लॅपटॉपवर समोर बसून टीचर जे काय सांगतायत ते शांतपणे ऐकून घेऊन करायचंय. थोडस अजून मेंटली ते अजून त्यांना नाहीच झेपत येते, पण प्रयत्न करतायत त्या. म्हणजे आता ऑनलाईन सुरू असताना शिक्षक थोडस रागवतात, तर त्यावेळेस विद्यार्थी असं थोडस त्यांना हे येतो त्यांना, म्हणजे विद्यार्थी घाबरतात. दोनच दिवस नाही, अगदी दोनच दिवस झालेले हे सगळं चालू होऊन. सो आताशी जस्ट त्यांचं वेलकम, नवीन टीचरांबरोबर इंटरॅक्शन, ह्याच गोष्टी चालू आहेत. वेलकम सॉंग, ऍज सच अभ्यासाला अशी सुरुवात अजून तरी झालेली नाहीये. बरं, संपदा देशमुख कडे जाते मी. असं जेव्हा ऑनलाईन मुलांसाठी हे वेगळं आहे, शिक्षण पद्धतीच खूप वेगळी आहे, तर ती मुलं एन्जॉय करतात का? हो, पहिले पहिल्यांदा तर त्यांना, कारण मोबाईलचं आकर्षण, लॅपटॉपचं आकर्षण लहान मुलांना ऑलरेडी ते खूप आहेच. मग हे सगळं एन्जॉय करतात का मुलं? हो, ऍक्च्युली स्कूलमधली शिस्त त्यांना इथे पाळावी लागत नाही तेवढ्या प्रमाणात, थोडीफार पाळावी लागते. की मग तुम्ही सोफ्यावर बसू शकता, लॅपटॉप जरी समोर असला तरी तुम्ही रिलॅक्स बसू शकता, बेंचवर बसायची गरज नाहीये. किंवा युनिफॉर्म, म्हणजे माझा मोठा मुलगा फक्त युनिफॉर्मचा वरचा शर्ट घालतो, खाली पॅन्ट कुठली पण घालतो. सो तेवढं ते लिबर्टी घेतायत मुलं, आणि त्यांना ती थोडीशी मजा पण येते की मधनच कुठून जाऊन पाणी पिऊन आलं किंवा जाऊन काहीतरी खाऊन आला असं पण करतायत. पण ते स्क्रीनची पण मजा घेतायत, आणि स्क्रीन तर जास्त त्यांना प्रिय आहे रादर दॅन फिजिकल एज्युकेशन. त्यामुळे त्यांना ते मजा येते. पण हे जास्त दिवस चालेल की नाही शंका येते, कारण त्यातनं तेवढं ग्रॅस्पिंग होईल की नाही, म्हणजे हे सगळंच नवीन आहे. सो जर आणि तर आहे सगळं, हे असं झालं तर तसं होईल असं आहे. सो कितपत मुलं ते आत्ता एन्जॉय करतात, पण पुढे कितपत करतील, शेवटी ते मित्रांना मिस करणार आहेत, ते एन्व्हायरमेंट मिस करणार आहेत, ती सगळी मजा जी आहे असते स्कूलमध्ये ती सगळी मिस करणार आहेत. सो ती आता त्यांना मजा वाटते, पण पुढे ती मजा राहील की नाही याबद्दल शंका आहे. बरं, डॉक्टर कल्याणी गराडे, आता जो होमवर्क मुलांना दिला जातो, आपण शाळेत असताना मुलांना होमवर्क देतो, तर तो होमवर्क तुम्ही आता कशा पद्धतीने करून घेता? आम्ही आता टीचर जे आहेत, तर त्या तपासणी सुद्धा कसं जातं मॅडम? जो होमवर्क आहे त्याची तपासणी कशी केली जाते? कारण इतके विद्यार्थी असतात, इतक्या विद्यार्थ्यांचं असं ऑनलाईन तपासणं फार अवघड आहे. ऍक्च्युली जे ऑनलाईन सेशन्स घेतात ते गुगल क्लासरूम वरती असाइनमेंट देतात आणि त्याच्यावरती ते कलेक्ट करतात लोकांनी पाठवलेले फोटोज. पण आमच्या ग्रामीण भागामध्ये रेंजचा इश्यू असल्यामुळं आम्ही सगळं व्हॉट्सअप थ्रू चालू आहे आमचं. तर आम्ही देताना टीचर्स आमचे रेकॉर्डेड व्हिडिओ असतो, ज्याच्यामध्ये एक्झरसाइज एक्सप्लेन केलेला असतो टीचर्सनी,
आणि त्यानंतर आन्सर शीट सुद्धा एक्सप्लेन केलेली असते आणि मग आम्ही मुलांना ते सॉल्व्ह करून त्याचा फोटो आम्हाला अपलोड करायला सांगतो आणि मग तो अपलोड केलेला फोटो टीचर्स चेक करतात, त्याच्यामध्ये मग ते रिप्लाय देतात की याच्यातलं थर्ड आन्सर करेक्ट आहे किंवा थर्ड आन्सर मध्ये काही इश्यू आहे, बाकीचे सगळे करेक्ट आहेत, सेकंड आन्सर मध्ये हे स्पेलिंग चुकलेलं आहे बाकी ऑल करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने रिप्लाय आम्ही प्रत्येक स्टुडंटच्या होमवर्क वरती देतो. बरं, असं चॅलेंज तुम्हाला कधी आलं होतं का या आधी? कधी तुम्ही असं ऑनलाईन पद्धतीने कधी शिकवलं होतं का? नाही नाही, हे जसं पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे तेवढंच ते टीचर्स स्कूल मॅनेजमेंट सगळ्यांसाठी नवीन आहे. म्हणजे हा एक नवीनच प्रयोग आहे जो ह्या सिच्युएशनमुळे आपल्याला करावा लागतोय. बरं, या प्रयोगामुळे ही सिच्युएशन कारणीभूत आहे. ऍक्च्युली कोरोनाचं संकट आहे त्यामुळेच ही सिच्युएशन उद्भवली आहे. मात्र हे जे चॅलेंज आहे ते तुम्हाला असं वाटतं का की सकारात्मक पद्धतीने जर घेतलं तर हे चॅलेंज आपण इझी मध्ये सॉल्व्ह करू शकतो, वाटतं तुम्हाला असं? किंवा या नवीन आपण शिकलो असं वाटतं का? हो नक्कीच, यातून काही नवीन गोष्टी आपल्या पुढे येतील की आपण काही गोष्टी ऑनलाईन पद्धतीने मुलांकडून करून घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण स्कूलमध्ये करून घेण्याचा जो अट्टहास असतो प्रत्येक स्कूलचा, तर काही गोष्टी या आपण मोबाईल वरती पाठवून मेल्स थ्रू वगैरे मुलांच्या घरच्या घरीही होऊ शकतात. तर असा काहीतरी पॅटर्न कदाचित म्हणजे समजू शकतो आणखी 2 महिन्यांनी वगैरे की या या गोष्टी मुलांना आपण घरी देऊनही होऊ शकतात. बरं, तुमच्या पालकांकडून काय अपेक्षा आहेत का मॅडम? आता तुम्हाला जो रिस्पॉन्स आहे तो कसा आहे आणि पालकांकडून अजून तुमच्या काही अपेक्षा आहेत का की पालकांनी होमवर्क दिल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही चेंजेस करणं गरजेचं आहे का? ती शिस्त असेल किंवा अभ्यास असेल, या दोन्ही बाबतीत काही चेंजेस करणं गरजेचं आहे का आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे अशी की एकूण मुलं शाळेच्या एन्व्हायरमेंट मध्ये जसे असतात तर तसं घरी एन्व्हायरमेंट जेवढं शक्य असेल ज्याच्या त्याच्या घरची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे थोडंसं एन्व्हायरमेंट मुलांना ते शाळेसारखं क्रिएट करून द्यावं. एखादा कॉर्नर फिक्स करावा, तिथे स्कूलचे चार्ट लावलेत किंवा तिथे टेबल चेअर मांडली आहे मुलांची, तर असं एक थोडंसं एन्व्हायरमेंट फिक्स करून जसं रेग्युलरली डिसिप्लिननी ते स्कूलला जातात तसं त्या कॉर्नरला जाऊन त्यांनी बसायचं स्कूल सारखं. अशा पद्धतीने थोडंसं पॅरेंट्सनी कोऑपरेट केलं तर मुलांनाही तो थोडासा फील येईल स्कूलचा. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे काही पालक खूप जज करतात. म्हणजे आता ही पद्धत टीचर्ससाठी खरं तर खूप नवीन आहे. म्हणजे पॅरेंट्सनी टीचर्सला जज नाही केलं पाहिजे की ही टीचर बोलताना अशी बोलली, हिची ते मिस्टेक झाली. कारण क्लासरूम मध्ये जे शिकवणं असतं हे कम्प्लिटली वेगळं असतं. म्हणजे टीचर त्या फ्लो मध्ये असतात आणि आता जे ऑनलाईन शिकवणं आहे याच्यामध्ये टीचरही थोड्याशा कॉन्शियस असतात. तर कदाचित एखाद दुसरी मायनर चूक टीचर कडून होऊ शकते. शी इज ऑल्सो ह्युमन बिंग, त्यामुळे ह्युमन एरर म्हणून एखादी मिस्टेक तिच्याकडूनही होऊ शकते. तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींवरती पालकांनी डिस्कशन करणं, ग्रुप्स मध्ये मग ते व्हायरल करणं, ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी थांबवल्या तर त्याचा खरंच खूप फायदा होईल. आणि मुलांना आता प्री प्रायमरीची मुलं असतील तर त्यांना थोडीशी हेल्प करावी लागेल. म्हणजे वर्कशीट नंबर आलेला असतो स्कूलमधून पण मुलांना स्वतःचा स्वतः ती वर्कशीट काढता येत नाही. किंवा बुक मधला जो काही पेज नंबर दिलेला आहे तो पेज नंबर स्वतःचा स्वतः येत नाही प्री प्रायमरीच्या. तर तिथे पालकांची हेल्प जी आहे तर ती लागते. म्हणजे स्कूल जरी ऑनलाईन सांगत असले तरी सुद्धा तिथे प्री प्रायमरीच्या मुलांना पालकांनी हेल्प केल्याशिवाय ते ती गोष्ट नाही काढू शकत. आणि जर मोठी मुलं असतील तर पालकांनी त्यांच्या सोबत बसायची गरज नाही. मुलं त्यांचं सेशन अटेंड केलं तर मला वाटतं जास्त चांगलं होईल मोठ्या मुलांच्या बाबतीत. प्री प्रायमरीच्या मुलांच्या बाबतीत पालकांनी जरूर हेल्प करा. मोठ्या मुलांच्या बाबतीत मुलांना इंडिपेंडेंटली करू देत आणि पालक नाही बसले तर उलट टीचर जास्त कॉन्शियस होणार नाही. बरोबर. स्वाती मॅडम पटते तुम्हाला कल्याणी मॅडम जे बोलतायत ते? थोड्या वाद प्रमाणात बरोबर आहे त्यांचं की आता जी छोटी मुले आहेत त्यांना आमच्या हेल्पची अतिशय गरजच आहे आणि मोठी मुलं त्यांचं करू शकतात. सो ते एन्व्हायरमेंट त्यांना त्यांचं द्यावं. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा उचललाय तो म्हणजे शिक्षक जे आहेत तर ते शिक्षकांच्या ज्या मायनर चुका आहेत तर त्या चुका कडून व्हॉट्सअपला फिरवणं. कारण ऍक्च्युली पूर्ण क्लासरूममध्ये असताना शिकवलेलं वेगळं पडणं आणि घरात बसून टीचिंग करणं हे ऍक्च्युली फार वेगळी गोष्ट आहे. तर तुम्हाला पटतं ते त्यांचं? हो अगदीच, हे असं गॉसिप करणं चुकीचंच आहे. तुम्ही वाटलं तर अगदीच काही मोठी चूक असेल तुम्ही फोन करून डायरेक्टली त्या मॅमशी बोला. पण अगदी ग्रुपवर गॉसिप करणं हे बरोबर नाही वाटत मला. पण बरं, संपादा मॅडम तुम्हाला काय वाटतं? नाही, अगदी बरोबर आहे कल्याणी मॅडमचं. कारण प्रत्येकाकडनं चूक होत असते. ऍज अ पॅरेंट आपणही चुकत असतो. आपण आधी आपल्या चुका बघाव्यात मग लोकांना आपण बोलावं. सो
टीचर्स या त्यांच्यासाठी पण त्या एन्व्हायरमेंट नवीन आहे, आपल्यासाठी पण एन्व्हायरमेंट नवीन आहे, स्टुडंटसाठी पण नवीन आहे. कुठेतरी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये बसून त्या शिकवतात मुलांना, मुलांवर तेवढा कंट्रोलही नाहीये, त्या तेवढ्या फ्लो मध्ये शिकवू शकत नाहीत, अनेक डिस्टर्बन्सेस येत असतात, अनेक इश्यूज येत असतात. सो एखादी चूक घडली तर त्याचं गॉसिप करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, 100%. बरं, कल्याणी मॅडम, कोरोना संपल्यानंतर जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा काय चॅलेंजेस असतील? कोरोना संपल्यानंतर सगळ्यात मोठे चॅलेंजेस तर स्कूल्सलाच असणार आहेत, कारण जे काही 3-4 महिने 5 महिने मुलांचे गेलेले आहेत, या 5 महिन्यामध्ये असं होणार नाहीये की 100% मुलांना जे काही ऑनलाईन आम्ही दिलंय ते समजलंय. यातली काही मुलं असतील जी खूप इंटेलेक्च्युअल आहेत, त्यांना कदाचित सगळं समजलेलं असेल. काही मुलं असतील ज्यांना त्यातलं 50% समजलेलं असेल. काही मुलं अशी असतील की त्यांना काहीच समजलेलं नसेल. त्यामुळे हे सगळं इव्हॅल्युएट करणं, त्याच्यामध्ये ज्यांना नाही समजलंय त्यांच्यासाठी पुन्हा वेगळे क्लासेस घेणं, त्यांचा जो काही सिलेबस गेलेला आहे तो पूर्ण कव्हर करणं, कारण एखादी गोष्ट बॅकलॉग ठेवून आम्ही पुढे जाऊ शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्टेप महत्वाची असती. म्हणजे एका लेसन वरती पुढे त्याची पुढची 3-4 वर्ष नवीन नवीन लेसन्स असतात, सो तो लेसन त्याचा मिस होऊन नाही चालत. त्यामुळे जे काही नाही समजलंय मुलांना ते सगळं पुन्हा एकदा समजावून सांगणं, पुन्हा एकदा सगळं इव्हॅल्युएट करणं. म्हणजे असं होणार नाहीये की ऑक्टोबर मध्ये स्कूल चालू झाल्यानंतर आम्ही ऑक्टोबर पासूनचा सिलेबस घेणार, आम्हाला जून पासून सगळं कव्हर करावं लागणार आहे. आणि त्यामध्ये परीक्षेचं एक आव्हान असणार तुमच्या समोर. हो, एक्झाम्स पण सगळ्या मुलांच्या कव्हर कराव्या लागणार आहेत. जरी आता ऑनलाईन टेस्टिंग काहीही झालं तरी सुद्धा ऍक्च्युअल मध्ये फिजिकली मुलं जेव्हा आमच्या समोर येतील तेव्हा आम्हाला जे इव्हॅल्युएशन करायचं असतं की त्यांना खरंच कितपत समजलेलं आहे, आणि एकटी मुलं जेव्हा स्कूलमध्ये असतात तेव्हा आम्हाला ते प्रॉपरली समजतं की त्यांना काय समजलंय काय नाही समजलंय. नाही ते अगदी ते इव्हॅल्युएशन आणि पुन्हा एकदा जून पासून सगळा सिलेबस घेणं हे स्कूल समोरचं चॅलेंज असणार आहे तेव्हा. बरं, पालक म्हणून तुम्हाला जे आव्हान वाटतात आता की कोरोना संपल्यानंतर बरीच आव्हानं असणार आहेत, विद्यार्थ्यांना ते कितपत समजलंय, हे आपल्या पाल्यांना कितपत समजलंय हे तुम्हालाही त्याची कल्पना नाही, कारण परीक्षा होणार नाही. तर त्या परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना जे मॅनेज करायचं असेल किंवा आपल्या पाल्यांना जे करायचं असेल परीक्षा असतील तर त्या तुम्ही घरी घेऊ शकता का, किंवा असं काही नियोजन तुमच्या डोक्यात येतं का पालकांच्या? शाळेत शिक्षक शिकवतात पण ते शिकवलेला शिक्षक आता परीक्षा घेऊ शकत नाही, तर तुमच्या डोक्यात असं काय आहे का की पाल्याकडून आपण जो होमवर्क घेतो तो परीक्षेच्या माध्यमातून जसं घेतले जातात प्रश्न असतील तर आन्सर क्वेश्चन तसं केलं जाऊ शकतं का पालक म्हणून? करू शकतो, पण जसं स्कूल घेतं प्रॉपर एक्झाम तसं प्रत्येकच पालकाला जमेल असं नाहीये. क्वेश्चन आन्सर्स, फिल इन द ब्लँक्स, मिनिंग ह्या गोष्टी आम्ही घेऊ शकतो, पण मॅथ्सचे काही त्यांचे प्रॉपर शिकवण्याची एक पद्धत असते. आम्ही एका पद्धतीने सांगणार किंवा कसं मॅथ्सचा पेपर आम्ही कसा द्यावा हा एक मोठा प्रश्न असेल आमच्या पुढे. बाकी क्वेश्चन आन्सर्स किंवा जे पण काही पाठांतराचा भाग आहे तो थोड्या प्रमाणात पालक करून घेऊ शकते. यामुळे नक्की शिक्षकांचा भार सुद्धा कमी होईल, ताण कमी होईल त्यांचा. संपदा मॅडम, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न माझा, कोरोना संपल्यावर शाळा सुरू झाल्यानंतर पालक म्हणून तुमच्या समोर काही आव्हान असणार आहे का? जसं शिक्षकांना एक आव्हान आहे तसं तुमच्या समोर काही आव्हान आहे का? एक तर मुलं रुटीनला आता अजिबात स्टेबल नाहीये, तर त्या रुटीनमध्ये त्यांना आणणं आणि त्या रुटीनमध्ये त्यांना रुळवणं हे एक पालक म्हणून खूप मोठं आव्हान आहे. की सकाळी त्या वेळेला उठणं किंवा ते वेळेत जाणं, आल्यानंतर तो होमवर्क कम्प्लीट करणं, हे रुटीन पूर्ण बिघडलेलं आहे त्यांचं. सो ते रुटीन मध्ये परत त्यांना आणून तो मूड, अभ्यासाचा मूड त्यांचा क्रिएट करणं आणि खरंच अभ्यास करून घेणं हे मोठं आव्हान असणार आहे 100%. कारण आता जरी ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी ते अजूनही सुट्टीच्याच मूड मध्ये आहेत मुलं. अजूनही तेवढा एक झाला ऑनलाईन सेशन की ते खेळायला पडतात किंवा अभ्यास करणं किंवा हे अजून त्यांचं सुरू झालेलं नाहीये. सो त्यांना रुटीन आणणं हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे. बरं, राज्य सरकारने जरी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा निर्णय घेतला असला तरी पालकांना आणि शिक्षकांना दोन्हींना फार अडचणींचा सामना करावा लागतोय, किंबहुना हे सगळं समजून घ्यायला थोडासा पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा वेळ लागणार आहे. त्यासाठी नक्कीच आता आपण कोरोना संपल्यानंतर शाळा नव्याने सुरुवातीसारख्या भरतील, पुन्हा तोच एन्जॉय विद्यार्थी करतील अशी आपण आशा करूयात. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात माझ्यासोबत, त्यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.